महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नव्यानेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांचे आज भंडारा येथे पहिल्यांदाच आगमन झाले. भंडारा गोंदियाचे खासदार आणि माजी नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्या कामाच्या अहवाल पुस्तिकेचे विमोचन सोहळा देखील लक्ष्मी सभागृह येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. आम्ही जनतेचे सेवक असल्याने आमच्या कामाचा लेखाजोखा आम्ही जनतेसमोर प्रत्येक वेळेस मांडावा आणि त्यानिमित्ताने हा विमोचन सोहळा अतिशय महत्त्वाचा होता असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो. मालक जनतेला कामाचा लेखाजोखा देणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधींचे काम आहे. खासदार सुनील मेंढे यांच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन म्हणजे मतदारांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे यांच्या नगराध्यक्ष आणि खासदार म्हणून केलेल्या कार्याचा आढावा घेणाऱ्या पुस्तिकेचे विमोचन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भंडारा येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या निमित्ताने भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले होते. आलेले आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवर मी स्वतः लक्ष घालतो आहे आणि या जिल्ह्याचा जो विकास आहे तो आपल्याला वेगाने कसा करता येईल असा आमचा प्रयत्न असणार. नागपूर इज फेमस फॉर संत्रे, टाइगर, झीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.